आलेश्वर धरणाच्या भिंतीची दुरुस्ती करण्याची मनसेची मागणी. भिंत बांधली नाही तर जीवितहानी होण्याची शक्यता. शाहूवाडी तालुक्यातील पाळेश्वर धरण येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा सरचिटणीस कोळगावचे सुपुत्र जयसिंग पाटील, सरपंच आनंदा कांबळे, ओंकार केसरकर यांनी भेट दिली असता त्यांच्या उजव्या बाजूला असलेली धरणाची सुरक्षा भिंत गेल्या वर्षी झालेल्या पावसात कोसळली असल्याचं दिसून आलं. दरम्यान त्यांची डागडुजी निकृष्ट दर्जाची केली असून जर ती भिंत पुन्हा बांधली नाही तर मोठी जीवितहानी व शेतीचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. पाळेश्वर धरणातून उगम पावलेल्या शाळी नदी काठाच्या कडेला असलेल्या ठाणेवडी, मानपरळे, उचत, कोळगाव, मलकापूर, येळणे अशा बऱ्याच गावांना यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. पाळेश्वर धरणातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असतो, त्यामुळे या धरणाच्या भिंतीचे बांधकाम तात्काळ करण्यात यावे, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा या धरण भेटी दरम्यान जयसिंग पाटील यांनी दिला आहे. धरण बांधल्यापासून धरणाची डागडुजी करण्यात आली नाही. जोरदार पडणाऱ्या पावसामुळे धरणाच्या सांडव्यातून भिंती कुमकुवत झाली असताना देखील संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे भिंत पडल्याने धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा लोट नदीत जाऊन मलकापूर व इतर गावात पुराचे पाणी शिरले. अचानक रात्री पुराचे पाणी घरात दुकानात शिरल्याने नागरिकांचा एकच हाहाकार उडाला. या शिरलेल्या पाण्यामुळे लोकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले होते. कोल्हापुरी कारभारसाठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट साठी बेल आयकॉन वर क्लिक करा.